डिफरेंशियल इक्वेशन काढलेलं आहे लिनियर असे आमचं. आजचा आपला टॉपिक जो आहे तो टॉपिक आहे एक्सप्रेशन फॉर ॲक्सलरेशन, वेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट. तिघांसाठी तीन एक्सप्रेशन काढायचे आहे. स्टार्टिंग फ्रॉम द डिफरेंशियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम, म्हणजे लिनियर एसएचएमचं डिफरेंशियल इक्वेशन घ्यायचं आणि त्या डिफरेंशियल इक्वेशनवरनं आपल्याला ॲक्सलरेशन, वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट या तिघांसाठी फॉर्म्युले काढायचे आहे. मग आता डिफरेंशियल इक्वेशन काय आहे लिनियर एसएचएमचं? वी नो दॅट द डिफरेंशियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम इज डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इक्वल्स टू झिरो आहे, आपल्याला माहिती आहे. दिस इज द डिफरेन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. क्वेश्चन असाच येतो, स्टार्टिंग फ्रॉम डिफरेन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम किंवा युझिंग डिफरेन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम ऑप्टेन द एक्सप्रेशन फॉर ॲक्सलरेशन, वेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट. मग यामध्ये आपल्याला ॲक्सलरेशन, वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंटसाठी एक्सप्रेशन काढायचं आहे, पण कुठून स्टार्ट करायचं आहे? डिफरेन्शियल इक्वेशनपासून. म्हणजे डिफरेन्शियल इक्वेशन घेतलं आपण, काल काढलेलं आहे आपण डिफरेन्शियल इक्वेशन डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इक्वल्स टू झिरो. माझा याच्यावर मला असं लिहिता येईल डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. ही प्लस ओमेगा स्क्वेअर एक्सची टर्म तिकडे नेली, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. बट वी नो दॅट व्हॉट इज द डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर. द डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर इक्वल्स टू काय होतो? तर इट इज ॲक्सलरेशन. आपण काल प्रूव्ह केलं होतं. व्हॉट इज द ॲक्सलरेशन? ॲक्सलरेशन इक्वल्स टू डी व्ही बाय डी टी. यामध्ये आपण व्हीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली होती डी एक्स बाय डी टी. व्हॉट इज द ॲक्सलरेशन? द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. अँड व्हॉट इज द वेलॉसिटी? द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करा, म्हणजेच ॲक्सलरेशन इक्वल्स टू डी डी टी ऑफ डी एक्स बाय डी टी. या व्हीच्या ऐवजी मी डी एक्स बाय डी टी जर सबस्टिट्यूट केला तर याला लिहिता येईल आपल्याला डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर. म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे एक्सचा विथ रिस्पेक्ट टू टी. हे आपण ऑलरेडी काल प्रूव्ह केलं होतं, इथं प्रूव्ह करायची गरज नाही की आपल्याला माहीत आहे डायरेक्ट डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर म्हणजे काय होतो. ॲक्सलरेशन इथं ठेवून द्या, म्हणजेच ॲक्सलरेशन काय मिळेल मग आपल्याला? देअरफोर ॲक्सलरेशन इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. म्हणजे ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला आपल्याला मिळाला. इन एसएचएम द ॲक्सलरेशन इज मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. प्लस मायनस ही देता येईल आपल्याला साईन, त्याला कोणत्या डायरेक्शनला चालला त्यावरनं त्याचं प्लस मायनस साईन जे आहे ते डिसाईड करता येईल आपल्याला. आता पुढे आपल्याला पुढे काढायचं आहे, म्हणजे फर्स्ट पार्ट कम्प्लीट झाला आपला, ॲक्सलरेशनसाठी फॉर्म्युला काढायचा. ॲक्सलरेशनसाठी फॉर्म्युला काढला, मी याला इक्वेशन वन म्हणतो. आता मला काढायची आहे वेलॉसिटी. वेलॉसिटीचं डेरिव्हेशन थोडंसं लांब आहे, काही मॅथमॅटिकल फॉर्म्युलेसुद्धा त्यामध्ये आपल्याला वापरायचं काम पडेल. आता हे फॉर्म्युले कोणते आहे ते लेटर ऑन सांगतो मी तुम्हाला. मग आता ॲक्सलरेशनची व्हॅल्यू ठेवायचं. दिस इज द फर्स्ट पार्ट, हा पहिला पार्ट झाला. नाव सेकंड पार्ट. सेकंड पार्टमध्ये आपल्याला काढायचं आहे टू फाइंड वेलॉसिटी. फर्स्ट पार्टला नाव देता येईल आपल्याला असंच टू फाइंड ॲक्सलरेशन. दिस इज टू फाइंड ॲक्सलरेशन. नाव टू फाइंड वेलॉसिटी. वेलॉसिटी काढायची. मग आता वेलॉसिटी काढायची आहे, तर हे जे ॲक्सलरेशन आहे त्या ॲक्सलरेशनच्या ऐवजी काय मिळालं आपल्याला ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला? आपल्याला ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला मिळाला मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आपल्याला ॲक्सलरेशनच्या ऐवजी काय सबस्टिट्यूट करता येईल? तर पुटं ॲक्सलरेशन इज इक्वल्स टू डी व्ही बाय डी टी. इथं डी व्ही बाय डी टी जर सबस्टिट्यूट केला तर लिहिता येईल आपल्याला डी व्ही बाय डी टी इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. हे माहीत आहे ॲक्सलरेशन इज इक्वल्स टू रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. आता मी आता इथं याला मॅथमॅटिक्सचा एक चेन रूलचा फॉर्म्युला लावतो आहे, बाय चेन रूल. आता हा मॅथमॅटिक्सचा चेन रूल काय? मॅथमॅटिक्सचा चेन रूल आहे, समजा डी वाय बाय डी एक्स आहे तर तुम्ही याला असं लिहू शकता डी वाय बाय डी यू इंटू डी यू बाय डी एक्स. चेनसारखं तुम्हाला इन्क्रीज करता येतं, तू वाढवता येतात ह्या टर्म. म्हणजे एखाद्याने असं लिहिलं डी व्ही बाय डी एक्स, म्हणजे मी इथं असं कन्सिडर करा डी यूनी मल्टिप्लाय केलं डिवाईड केलं, डी व्हीनी मल्टिप्लाय केलं डिवाईड केलं, शेवटी डी यू डी यू कॅन्सल, डी व्ही डी व्ही कॅन्सल, काय मिळेल आपल्याला? डी वाय बाय डी एक्स. हे चेनसारखं, चेनला जसं आपण एकाला दुसरी कडी जोडतो, दुसऱ्याला तिसरी कडी जोडतो, चेन वाढवतो आपण, तशी इथं चेनसारखं वाढवता येईल. मग मी याला चेन रूल लावतो. इथं चेन रूल लावताना मी इथं लावतो याला डी व्ही बाय डी एक्स इंटू डी एक्स बाय डी टी इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. म्हणजे चेन रूल लावला मी. चेन रूल लावताना इथं काय केलं तर डी एक्स ही टर्म इंट्रोड्यूस केली, म्हणजे डी व्ही बाय डी टीला लिहिलं मी डी व्ही बाय डी एक्स इंटू डी एक्स बाय डी टी. आता पुढे आता आपल्याला हे माहीत आहे की व्हॉट इज द डी एक्स बाय डी टी. डी एक्स बाय डी टी म्हणजे वेलॉसिटी होतं, म्हणजे इथं लिहिता येईल तुम्हाला इंटू व्ही. डी एक्स बाय डी टी रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज वेलॉसिटी मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता डी एक्स तिकडे घेऊन जा. डी एक्स जर तिकडे घेऊन गेलो मी तर व्ही इकडे येईल, व्ही इंटू डी व्ही.
वी इंटू डी वी इक्वल्स टू माइनस ओमेगा स्क्वायर एक्स इंटू डी एक्स. नाउ टेकिंग इंटीग्रेशन ऑफ बोथ साइड, दोनों साइड से इंटीग्रेशन घ्या. नाउ टेकिंग इंटीग्रेशन ऑफ बोथ साइड, दोनों साइडचं जर मी इंटीग्रेशन घेतलं या ठिकाणी लेफ्ट साइडचं आणि राइट साइडचं दोन्ही साइडचं जर इंटीग्रेशन घेतलं तर याला लिहिता येईल इंटीग्रेशन ऑफ व्ही डी व्ही इज इक्वल्स टू इंटीग्रेशन ऑफ मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स डी एक्स. इंटीग्रेशन ऑफ व्ही डी व्ही इंटीग्रेशन ऑफ मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स डी एक्स याला लिहिता येईल आपल्याला इंटीग्रेशन ऑफ व्ही डी व्ही. मायनस ओमेगा स्क्वेअर कॉन्स्टंट टर्म आहे ती इंटिग्रेशनच्या बाहेर काढता येईल इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स. आणि इथं येईल प्लस सी, इथंसुद्धा प्लस सी लिहायचा राहिला. व्हॉट इज द सी? वेअर सी इज कॉल्ड ॲज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. याला कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन म्हटलं जातं. हा इंटिग्रेशनचा कॉन्स्टंट आहे. जेव्हा तुम्हाला एखादं इक्वेशन दिलं पूर्ण इक्वेशनचं जर तुम्हाला इंटिग्रेशन घ्यायचं असेल तर प्रत्येक वेळेला हा कॉन्स्टंट अपिअर होतो ज्याला कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन म्हटलं जातं. माझा या ठिकाणी व्हेअर सी इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आता इथं तुम्हाला याला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला अप्लाय करता येईल. इंटिग्रेशनचा कोणता फॉर्म्युला लावता येईल? तर इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू द पॉवर एन डी एक्स. त्याचा फॉर्म्युला आहे एक्स टू द पॉवर एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. हा फॉर्म्युला जर तुम्ही या दोन्ही टर्मला जर अप्लाय केला, आता यांच्याऐवजी जर वन घेतला, इथं यांच्याऐवजी जर वन घेतला तर इथं येईल वन प्लस वन म्हणजे टू आणि इथं येईल टू. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स काय तो एक्स स्क्वेअर बाय टू. मग तसं इथं जर याला अप्लाय केलं तर इंटिग्रेशन ऑफ व्ही डी व्ही काय येईल? तर इट विल बी द व्ही स्क्वेअर बाय टू. मायनस ओमेगा स्क्वेअर आहेच ॲज इट इज. इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स काय? इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स येईल एक्स स्क्वेअर बाय टू आणि पुढे प्लस सी आहे. हे लक्षात घ्याल. आता व्ही स्क्वेअर बाय टू इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय टू प्लस सी. आता इथं मला सीची व्हॅल्यू काढायची आहे तर बाय बाउंड्री कंडिशन, बाउंड्री कंडिशन नुसार ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. जर तुम्ही एक्स्ट्रीम पोझिशनचा जर विचार केला, म्हणजे पार्टिकल हा एक्स्ट्रीम पोझिशनला असं कन्सिडर केलं, मग आता एक्स्ट्रीम पोझिशनला त्याची डिस्प्लेसमेंट किती असते? तर एक्स इक्वल्स टू ए असतो आणि व्ही इक्वल्स टू झिरो असतो. म्हणजे ज्यावेळेला एखादा पार्टिकल हा एक्स्ट्रीम पोझिशनला जातो त्यावेळेला त्याची जी मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असते ती मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट किती असते? तर अँप्लिट्यूड एवढी, ज्याला अँप्लिट्यूड म्हणतो आपण. आणि तिथं गेल्यानंतर तो एक्स्ट्रीम पोझिशनला ज्यावेळेला जातो गेल्यानंतर तिथं थांबतो. थांबला म्हणजे व्हेलॉसिटी किती आहे? झिरो. कारण तुम्ही जर लहान मुलाचा झोका पाहिला असेल किंवा पेंडुलम पाहिला असेल तर पेंडुलम असा व्हायब्रेट होतो. व्हायब्रेट होताना काय होईल? त्यातल्या पोझिशनला स्पीड जास्त आहे, वर जाताना स्पीड कमी 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 होईल. इथून थांबला थोडा वेळ, थांबला म्हणजे व्हेलॉसिटी किती झाली? झिरो. म्हणजे ॲट एक्स्ट्रीम पोझिशन एक्स इक्वल्स टू ए, व्ही इक्वल्स टू झिरो. ह्या दोन्ही व्हॅल्यूचा सबस्टिट्यूट करा. ह्या दोन्ही व्हॅल्यू जर याच्यामध्ये सबस्टिट्यूट केल्या आपण तर व्हीची व्हॅल्यू झिरो आहे म्हणजे इथे झिरो इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन टू आणि प्लस पुढे सी आहे. मी काय केलं? व्हीच्या ऐवजी झिरो ठेवला आणि एक्सच्या ऐवजी ए ठेवला. याच्यावरनं सीची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आपल्याला काढावाच लागतो कारण हा अननोन फॅक्टर आहे. जसं यातल्या कोणत्याही इक्वेशनमध्ये तुम्ही व्ही काय आहे, व्हेलॉसिटी, ओमेगा म्हणजे काय, अँग्युलर व्हेलॉसिटी एक फिजिकल क्वांटिटी आहे, मग सी म्हणजे कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आहे, पण नेमकी त्याची व्हॅल्यू काय, त्याचं फॉर्म्युला काय तो आपल्याला माहीत नाही. म्हणून सीची व्हॅल्यू आपण काढतो आहे या पोझिशनवरनं, या कंडिशनवरनं. मग आता सी इक्वल्स टू काय होईल याच्यावरनं काढता येईल आपल्याला. पा सी इक्वल्स टू काढण्यासाठी आता ही सीची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. सीची व्हॅल्यू काढण्यासाठी पहा ते जे इक्वेशन मिळालेलं आहे त्या इक्वेशनमध्ये मी काय करतो, हा सी इकडे आणतो. सी इकडे आणला तर मायनस होईल. मायनस सी इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन टू. मायनस मायनस कॅन्सल केला तर ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन टू ही सीची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आता आलेली जी सीची व्हॅल्यू आहे ती सीची व्हॅल्यू या पर्टिक्युलर इक्वेशनमध्ये ठेवा. मी याला इक्वेशन टू म्हटलं. यात कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनची व्हॅल्यू ठेवा सीची व्हॅल्यू. मग इथं लिहिता येईल पुट इन इक्वेशन टू. मग इक्वेशन टूमध्ये जर ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आपण तर आपल्याला लिहिता येईल इथं व्ही स्क्वेअर अपॉन टू इक्वल्स टू. इक्वेशन टू लिहितो आहे मी, व्ही स्क्वेअर अपॉन टू इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन टू आणि प्लस सीची व्हॅल्यू काय आहे तर ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन टू. ही सीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली इथं. ते पूर्ण इक्वेशन जसं तसंच लिहिलं, फक्त सीची ऐवजी लिहिलं ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन टू. पूर्ण इक्वेशनला टूनी मल्टिप्लाय केलं, टू कॅन्सल होऊन जाईल म्हणजेच मला लिहिता येईल व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू. ही प्लसची टर्म आधी लिहितो आहे ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर आणि मायनसची टर्म नंतर लिहितो आहे मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. टू कॅन्सल केलेला आहे म्हणजेच ओमेगा स्क्वेअर कॉमन काढता येईल दोघांमधनं. जर मी ओमेगा स्क्वेअर कॉमन काढला तर इथं लिहिता येईल ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर दॅट इज व्ही स्क्वेअर. नाव टेकिंग स्क्वेअर रूट, दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घ्या. टेकिंग स्क्वेअर
स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट जर घेतलं तर व्ही इज इक्वल्स टू प्लस मायनस ओमेगा इंटू अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. प्लस मायनस का? कारण प्लस नंबर जरी घेतला मायनस जरी घेतला त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्ह येतो. मग याचं स्क्वेअर रूट जसं 9 स्क्वेअर रूट घेतलं तर प्लस मायनस 3 येतो, मग तसंच याचं स्क्वेअर रूट घेतलं तर प्लस मायनस ओमेगा इंटू अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. दोन साईन का आले? कारण पार्टिकल ज्यावेळेला पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमकडे जातो त्यावेळेला व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह राहील, पण निगेटिव्हकडे जाताना काय होईल? निगेटिव्ह होईल. म्हणजे पार्टिकलची डायरेक्शन दोन आहेत पॉसिबल, त्यामुळे व्हेलॉसिटीसुद्धा दोन पॉसिबल आहेत, त्यामुळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन साईन आले. तर दिस इज द एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटीसाठी एक्सप्रेशन झालं, आपलं ॲक्सलरेशन काढलं, आपण व्हेलॉसिटी काढली. आता आपल्याला काढायचा व्हेलॉसिटीचाच पार्ट मोठा आहे या डेरिव्हेशनमधला, आणि लास्ट आपल्याला काढायचा यामध्ये ॲक्सलरेशन. मग आपला थर्ड पार्ट आहे टू फाइंड द ॲक्सलरेशन ऑफ पार्टिकल. मग आता ॲक्सलरेशन काढण्यासाठी परत ते हे जे इक्वेशन आलेलं आहे, मी याला इक्वेशन नंबर 3 म्हणतो, या 3 थर्ड नंबरच्या इक्वेशनचा वापर करतोय. इन मॅग्नेट्यूड, फक्त मॅग्नेट्यूडमध्ये लिहितोय आता ते. इन मॅग्नेट्यूड व्हॉट विल बी द व्हेलॉसिटी, प्लस मायनस साईन काढून टाकतो मी मॅग्नेट्यूड असल्यामुळे, ओमेगा इंटू अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता मी इथं व्हीच्या ऐवजी ठेवतो डी एक्स बाय डी टी. मला व्हेलॉसिटी काढायची आहे त्यामुळे, सॉरी डिस्प्लेसमेंट काढायची आहे म्हणून मी डी एक्स बाय डी टी लिहिलं. मी तर ठेवा, म्हणजेच व्हीच्या ऐवजी जर डी एक्स बाय डी टी जर सबस्टिट्यूट केला तर डी एक्स बाय डी टी इज इक्वल्स टू ओमेगा इंटू अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता डी टी तिकडे घेऊन जा, स्क्वेअर रूटची टर्म इकडे आणतो, इकडे डी एक्स आहेस, स्क्वेअर रूटची टर्म इकडे आणतो म्हणजे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, दॅट इज ओमेगा इंटू डी टी. नाव अगेन टेकिंग इंटिग्रेशन ऑफ बोथ साईड, दोन्ही साईडचं इंटिग्रेशन घ्या. दोन्ही साईडचं इंटिग्रेशन जर घेतलं तर इकडच्या टर्मला लिहिता येईल आपल्याला इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल्स टू, इकडे लिहिता येईल इंटिग्रेशन ऑफ ओमेगा इंटू डी टी, आणि प्लस पुढे लिहितो आहे अल्फा. व्हॉट इज द अल्फा? अगेन कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. इथे लिहिता येईल वेअर अल्फा इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. जसं मगाशी सांगितलं मी तुम्हाला, पूर्ण इक्वेशनचं जर आपण इंटिग्रेशन घेतलं तर एक कॉन्स्टंट अपियर होतो, ज्याला कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन म्हटलं जातं. आता यांच्या व्हॅल्यूज काय? याचं इंटिग्रेशन येतं साईन इनवर्स ऑफ एक्स बाय ए, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काय येते? तर ती येते साईन इनवर्स ऑफ एक्स बाय ए. हा मॅथमॅटिक्सचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशनचा. इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू काय होतो? तर तो होतो साईन इनवर्स ऑफ एक्स बाय ए. डेरिवेशन आहे तुम्हाला मॅथ्समध्ये, मग दॅट इज इक्वल्स टू काय लिहिता येईल? तर ओमेगा कॉन्स्टंट टर्म आहे, डी टीचं इंटिग्रेशन, इंटिग्रेशन ऑफ डी टी काय येतो? तर इट इज द टी, म्हणून टी आणि पुढे प्लस अल्फा. ही साईन इनवर्स तिकडे घेऊन जातो आहे, म्हणजेच एक्स अपॉन ए इक्वल्स टू काय लिहिता येईल आपल्याला? तर साईन ओमेगा टी प्लस अल्फा. माझ्यावर एक्स इक्वल्स टू काय होईल? तर एक्स इक्वल्स टू ए साईन ओमेगा टी प्लस अल्फा. एक्स इक्वल्स टू ए साईन ओमेगा टी प्लस अल्फा. दिस इज द एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट. दिस इज इक्वेशन नंबर 4. म्हणजे शेवटचा टॉपिक जो होता डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काढायचं होतं, ते डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आपण काढलं. एक्स इक्वल्स टू ए साईन ओमेगा टी प्लस अल्फा. दिस इज द एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट. आता याच्यामध्ये ओमेगा अँग्युलर वेलॉसिटी, ए म्हणजे अँप्लिट्यूड, आणि अल्फा म्हणजे इनिशियल फेज म्हटल्या जातं. व्हॉट इज द इनिशियल फेज लेटर ऑन सांगतो इथे. तर हे झालं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन. आता यामध्ये एक स्पेशल केसेस आहेत काही, की जे आपण जे फायनल डिस्प्लेसमेंटचं जे इक्वेशन काढलेलं आहे त्या डिस्प्लेसमेंटच्या इक्वेशनला आपल्याला काही कंडिशन्स अप्लाय करता येतात. जर पार्टिकल मीन पोझिशनपासून सुरुवात करत असेल, जर पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनपासून सुरुवात करत असेल, तर मग काय होईल? म्हणजे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन चेंज होईल का, बदलेल का? आता आपलं आलेलं जे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे ते डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय? एक्स इक्वल्स टू ए साईन ओमेगा टी प्लस अल्फा. आता एक लक्षात घ्याल, हे आपलं इक्वेशन नंबर 4 होतं. आता यामध्ये मी एक केस नंबर 1 घेतोय. व्हेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन, ज्यावेळेला पार्टिकल मीन पोझिशनपासून सुरुवात करू आला म्हणजे टी इक्वल्स टू 0, आणि मीन पोझिशनला आहे म्हणजे एक्स इक्वल्स टू 0, कारण डिस्प्लेसमेंट ही नेहमी मीन पोझिशनपासून काउंट केल्या आधी. आणि तो जर सुरुवातीलाच मीन पोझिशनला आहे तर ते सुरुवातीची डिस्प्लेसमेंट 0 येणार आहे. मग हे दोन्ही व्हॅल्यू जर इक्वेशन 4 मध्ये जर आपण ठेवल्या तर काय मिळेल आपल्याला?
एक्स ची वैल्यू जीरो है म्हणून जीरो, एम्प्लिट्यूड ए जसा तसा साइन ओमेगा इंटू जीरो प्लस अल्फा, म्हणजे जीरो इज इक्वल्स टू ए साइन अल्फा। हाँ ए इकड़े आना जीरो अपॉन ए म्हणजे जीरो म्हणजे साइन अल्फा की वैल्यू का मिळेल आपल्याला जीरो। असा कोणता एंगल आहे ज्याची साइन की वैल्यू जीरो असते, तर साइन जीरो डिग्री इज इक्वल्स टू जीरो असते। मैं दोघांना जर कंपेयर केलं तुम्ही त्या दोघांवरून असं सांगता येईल तुम्हाला अल्फा इक्वल्स टू जीरो आहे, अल्फा इक्वल्स टू जीरो डिग्री, म्हणजे ज्या वेळेला पार्टिकल हा मीन पोजिशन पासून स्टार्ट करतो त्यावेळेला अल्फा की वैल्यू काय असते जीरो। साइन अल्फा इक्वल्स टू जीरो, साइन जीरो इक्वल्स टू जीरो, दैट मीन्स अल्फा इक्वल्स टू जीरो डिग्री। मग ही वैल्यू जर या इक्वेशन मध्ये जर सब्स्टिट्यूट केली आपण तर आपल्याला डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय मिळेल, मग एक्स इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी, बिकॉज अल्फा इज जीरो, अल्फा जीरो आहे त्यामुळे एक्स इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी। म्हणजे ज्या वेळेला पार्टिकल मीन पोजिशनपासून स्टार्ट करतो त्यावेळेला त्याचा डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय वापराल, डायरेक्टली ए साइन ओमेगा टी। इंटरमिजिएट पोजिशन असेल तर अल्फा येतो, पण जर मीन पोजिशन असेल तर ओमेगा टीच येणार फक्त, कारण अल्फाची व्हॅल्यू काय झिरो। पण आता जर पार्टिकल केस नंबर टू, पण आता जर पार्टिकल हा एक्स्ट्रीम पोजिशनपासून स्टार्ट करत असेल, वेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोजिशन, वेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोजिशन, मग एक्स्ट्रीम पोजिशनला स्टार्ट करतो आहे याचा अर्थ टी इक्वल्स टू झिरो, आणि एक्स्ट्रीम पोजिशनला डिस्प्लेसमेंट किती असते एम्प्लिट्यूड एवढी, मीन्स ॲट टी इक्वल्स टू झिरो एक्स इक्वल्स टू ए, मग ही व्हॅल्यू इक्वेशन फोरमध्ये ठेवा, पुट इन इक्वेशन फोर। जर इक्वेशन फोरमध्ये जर ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आपण एक्सच्या ऐवजी ए ठेवला तर ए इक्वल्स टू ए साईन ओमेगा इंटू झिरो प्लस अल्फा, हा ए कॅन्सल होतो म्हणजे वन, वन इक्वल्स टू साईन अल्फा ओमेगा इंटू झिरो, झिरो झिरो प्लस अल्फा अल्फा, म्हणजे साईन अल्फाची व्हॅल्यू किती आहे वन, साईन अल्फाची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला वन। बट वी नो दॅट असा कोणता अँगल आहे ज्याची साईनची व्हॅल्यू वन असते, तर साईन 90 डिग्रीची व्हॅल्यू वन असते। मग याच्यावरनं काय सांगता येईल आपल्याला, याच्यावरनं सांगता येईल अल्फा इक्वल्स टू 90 डिग्री आहे, अल्फा इक्वल्स टू 90 डिग्री, बिकॉज साईन अल्फाची व्हॅल्यू वन आली, साईन 90ची व्हॅल्यू वन असते, मीन्स अल्फा इक्वल्स टू 90 डिग्री, म्हणजे ज्या वेळेला पार्टिकल एक्स्ट्रीम पोजिशनला असेल त्यावेळेला अल्फाची व्हॅल्यू किती 90 डिग्री। ही व्हॅल्यू जर आपण इक्वेशन फोरमध्ये जर ठेवली तर इक्वेशन काय मिळेल आपल्याला, एक्स इक्वल्स टू ए साईन ओमेगा टी प्लस 90 डिग्री, 90 डिग्री म्हणजे पाय बाय टू सुद्धा लिहिता येईल आपल्याला इथे, पाय बाय टू रॅडियन। पण इथं तुम्ही परत याला अलाइड अँगलचा एक फॉर्म्युला लिहू शकता, साईन 90 प्लस थीटा कॉस थीटा, साईन 90 प्लस थीटा कॉस थीटा, मग तसंच इथं साईन 90 प्लस ओमेगा टी कॉस ओमेगा टी, म्हणजे एक्स इक्वल्स टू ए कॉस ओमेगा टी, एक्स इक्वल्स टू ए कॉस ओमेगा टी, साईन 90 प्लस ओमेगा टी कॉस ओमेगा टी। तर हा फॉर्म्युला मिळाला आपल्याला, पण केव्हा, जेव्हा पार्टिकल कुठून स्टार्ट करतो एक्स्ट्रीम पोजिशन, म्हणजे पार्टिकल जर मेन पोजिशनपासून स्टार्ट करत असेल तर ए साईन ओमेगा टी, जर एक्स्ट्रीम पोजिशनपासून स्टार्ट करत असेल तर ए कॉस ओमेगा टी। नेक्स्ट टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ।